गृहमंत्री अमित शहा उद्या मुंबई दौऱ्यावरती असतील. मुंबईमध्ये दाखल झाल्यावर शहा सर्वात आधी लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत. तिथून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी बाप्पाचं दर्शन घेतील आणि त्यानंतर ते वांद्रे येथील आशिष शेलारांच्या सार्वजनिक गणपतीचं दर्शन घेतील. त्यानंतर मुंबई विद्यापीठामध्ये एका कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन संध्याकाळी 7 वाजता शहा दिल्लीला रवाना होतील. अमित शहांचं वेळापत्रक असं आहे की ते दुपारी 2 वाजता मुंबई विमानतळावरती दाखल होतील, 3 वाजता लालबागच्या राजाचं दर्शन घेतील, 3:50 ते 4 वाजेपर्यंत ते वर्षा निवासस्थानी एकनाथ शिंदे यांच्या घरी विराजमान बाप्पाचं दर्शन घेतील, तर 4 ते 4:15 वर्षा निवासस्थानी ते बाप्पाचं दर्शन घेणार आहेत. 4:30 ते वांद्रे इथल्या आशिष शेलार यांच्या सार्वजनिक गणपतीचं दर्शन घेतील. 5:30 ते 7 ते मुंबई विद्यापीठातल्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतील आणि त्यानंतर ते पुन्हा दिल्लीला रवाना होणार आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.